माझ्यासमवेत अशोक प्रधान जी आहेत आणि जळगावच्या जिल्हा संघटिका गायत्री सोनवणे आहेत. गायत्री सोनवणे यांनी बरीचशी मेहनत घेतली आणि त्यांच्यापुढे बऱ्याचशा गोष्टी आमच्या लक्षात आल्या म्हणून त्या इथे आहेत. खरं तर विषयाला बऱ्यापैकी काल चर्चा झालेली होती, परंतु काल जो विषय झाला तो मला असं वाटतं की विजय मराठीच्या सौजन्याने काही विषय मांडला. पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची माहिती बोलण्याच्या आधी हे सांगितलं पाहिजे की मी मागे असं म्हटलं की भारतीय जनता पार्टीचे लोक बरेचसे कागदपत्र पुरवत राहतात, परंतु आम्ही आमची शिकार स्वतः करतो. आम्ही असे मेलेल्या शिकारीला झडप मारणाऱ्यांपैकी नाही. यावर गिरीश महाजनजी हे फार अगदी थोड्यात म्हणाले की असं काही असेल तर ते सुषमाताईंनी दाखवावं, सांगावं आम्हाला की काही कागदपत्र त्यांच्याकडे असतील तर हवेत त्यांनी बोलू नये. पण जर मग गिरीश महाजन जे म्हणतात की हवेत बोलू नये आणि खरंच कागदपत्र असतील तर गिरीश महाजन साहेबांना मी ही सगळी कागद दाखवली पाहिजेत. हा जो मोठाच्या मोठा गठ्ठा आहे हा भाजपच्या लोकांनी पाठवलेला गठ्ठा आहे आणि याच्यात अनेक जणांच्या कुंडल्या आहेत. ह्या एपिसोड एपिसोड करून येतील. आता सुद्धा माझ्या मनामध्ये अनेक म्हणजे गोंधळ आहे की मी याच्यातला कोणता एपिसोड घ्यावा, म्हणजे मी मागातलेचा एक एपिसोड घ्यावा का, माझ्याकडे मागातले विधानसभा मतदारसंघाचा एक एपिसोड आहे, माझ्याकडे नवी मुंबईचा पण एक एपिसोड आलेला आहे, माझ्याकडे धाराशिव मतदारसंघाचा पण एक एपिसोड आहे. म्हणजे हे गिरीश महाजनजींना ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे की तुमच्या माणसांनी कुठून कुठून कशी कशी कागद पाठवलेली आहेत माहिती असलं पाहिजे त्यांना. परंतु मला असं वाटतं की मी पुन्हा सांगते की त्यांनी दिलेल्या डॉक्युमेंटवर आम्हाला आधारित आमचं काही कामच करायचं नाही, कारण तुम्ही सांगितलं म्हणून आमच्या लक्षात आलं अशी काही सांगायची गरज नाही. आमच्याकडे एवढी आमची स्वतःची टीम आहे की आम्ही स्वतः त्याची पडताळणी करू, माहिती घेऊ आणि उगाच राजकारणासाठी राजकारण न करता खऱ्या अर्थानं जर कुणाला त्याच्याने त्रास होत असेल, शोषण होत असेल तर आणि तरच त्याच्यावर बोलावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यानुसार मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की काल खडसे साहेबांनी एक मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला आणि तो मुद्दा होता मिड डे मील स्कीमच्या संदर्भात. परंतु त्याच्या आधी म्हणजे पूर्ण जरा स्टोरी आपल्याला सांगितली पाहिजे. महाराष्ट्र शासन व कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांच्यासाठी अटल योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन योजना चालवली जाते आणि या मध्यान्ह भोजन योजनेच्या अंतर्गत अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांना काही अन्न पुरवलं जातं किंवा दुपारचं जेवण दिलं जातं. जनरली कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलो तर हार्डली 8 ते 3 हजाराच्या वर असे कामगार आढळत नाहीत की जे दुपारचं जेवण घेतात, कारण कंपन्यांमधून काम करणारे जे कामगार आहेत ते शक्यतो स्वतःचे डबे स्वतः कॅरी करतात. आता या सगळ्यांच्या मध्ये माझ्याकडे मी जी माहिती आपल्याला देत आहे ही विशेषतः जळगाव जिल्ह्याची माहिती आहे. गुलाबराव पाटील आमचे चांगले भाऊ आहेत आणि त्यांच्यावर जीव आहे आमचा, त्यामुळे गुलाब पाटलांच्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे. 20 फेब्रुवारी 2023 ला गायत्री सोनवणे यांनी एक माहिती मागवली होती. ती माहिती त्यांनी अशी मागवली होती की बाबा जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासन व कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांसाठी अटल योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजनची जी यादी आहे ती यादी आम्हाला मिळेल का, किती लाभार्थ्यांना तुम्ही जेवण देता जरा आम्हाला ती यादी द्या. यावर 8 मार्च 2023 ला त्यांनी उत्तर दिलं आणि सांगितलं की 935 ते 40 हजार. त्यांनी एक्झॅक्ट आकडा सांगितला नाही, ते म्हणतात की 35 ते 40 हजार. कुठल्याही जिल्ह्यामध्ये 35 ते 40 हजार असे कामगार जेवण करत नाही, पण त्यांनी तो आकडा सांगितला. याच्यावर एक दुसरी माहिती मागवली गेली 9 मार्च 2023 ला, ज्यात असं म्हटलं की शासनामार्फत अशी कोणती संस्था आहे ज्या संस्थेला हे टेंडर दिलं जातं आणि त्या अंतर्गत तुम्ही त्यांनी किती बिलं सादर केली आणि तुम्ही त्यांना किती बिलं दिली आहेत याची त्यांना आम्हाला माहिती द्यावी की सादर झालेली बिलं आणि अदा केलेली बिलं. यावर त्यांनी 30 मे 2023 ला उत्तर दिले आणि 30 मे ला उत्तर देताना साधारणतः मार्च एप्रिल पर्यंतची माहिती त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. याची माहिती इतकी इंटरेस्टिंग आहे, 14 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर म्हणजे फक्त 15 दिवसांच्या मध्यान्ह भोजन योजनेचा जो
अपेक्षित आहे, पण 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर मध्ये दुसरं बिल जे काढलंय ते 2,87,854 म्हणजे डायरेक्ट हे तिप्पट चौपट बिल निघालंय. मग बरं ठीक आहे बाबा, ते म्हणाले की संख्या वाढली. अच्छा ठीक आहे, संख्या वाढली समजू शकतो आम्ही, वाढली असेल 40,000 कदाचित 60,000 झाली असतील. कदाचित गुलाब पाटील इतके कार्यक्षम आहेत की त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळे बिचारे वेट बिगारच कामदार आहेत आणि कोणी धंदेबाई कुठलाच नाही बिझनेसमॅन, असं एका वेळासाठी आपण बिल जोडूया. पुढे त्यांनी सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरला संख्या वाढली म्हणताना नोव्हेंबरची संख्या जर ते ऑक्टोबर मध्ये सांगतात की 2,47,854 रुपये इतकं बिल आहे 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, त्याच्या पुढचा महिना किती सांगतात ते, तर तेवढाच आकडा नाही ठेवत. त्याच्या पुढचा आकडा होतो 3,13,58,000. 3,13,58,000 64 रुपये एवढा खर्च नोव्हेंबर महिन्यामध्ये. डिसेंबर महिन्यात किती खर्च, तर पुन्हा अजून खर्च वाढतो, तो होतो 4,53,34,292 रुपये. आता नेमकं कशाचा भाव वाढवलाय, कशासाठी वाढवलंय, काय झालंय, तिकडे आम्हाला काही कळलं. 1 जानेवारी ते 31 जानेवारी डिसेंबरच्या पुढे आपण पुन्हा बघायला जातो तर किती वाढलं असेल. आश्चर्यकारक आहे, डिसेंबर मध्ये जी रक्कम 3,13,00,000 आहे तीच रक्कम जानेवारी मध्ये मात्र 6,96,47,000 म्हणजे जवळजवळ 7 कोटीच्या घरात जाते. दुप्पटीने सुद्धा ते दुप्पट पेक्षा पण जास्त ती सगळं रक्कम होते. 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी मध्ये पुन्हा किती, तर 7,99,00,000 म्हणजे कदाचित एखादा लाख टॅक्स साठी वाचवलेला असू शकतो, पण डायरेक्ट 8 कोटी पर्यंत ती रक्कम जाते. त्याच्या नंतरचा जो भाग आहे जो पुढच्या 2 महिन्यांचा आहे तो काल खडसे साहेबांनी मांडला, जो सभागृहात मांडला होता, तो दिव्य मराठीची माहिती, जे दिव्य मराठीने माहिती मागवली होती त्याच्यामध्ये 2 महिन्यांचं बिल त्यांनी काढलं. बघा आधीच्या 4 महिन्यांचं बिल हे 25 कोटी, सॉरी 5 महिन्यांचं बिल त्यांनी 25 कोटी काढलं, पुढच्या फक्त 2 महिन्यांचं बिल त्यांनी 25,26,62,558 रुपये एवढं. आता हे एवढी सगळी बिल ज्या वेळेला काढतायत तर याचे नेमके लाभार्थी कोणते तरी कळले पाहिजेत, किती लोकांना लाभ मिळतो, खरंच त्यांना लाभ मिळतो का. म्हणून मग आम्ही ती माहिती मागवायचा प्रयत्न केला. आयुक्त बिरादार नावाचे अधिकारी आहेत, काल अधिकाऱ्यांच्या चौकशीचे मला वाटते माननीय मंत्री महोदयांनी आम्ही चौकशी करू असं काहीतरी म्हटलंय, पण ते तितकं पुरेसं नाहीये कारण अधिकारी इतक्या सहजासहजी हे काम करतील याचं वाटत नाही. एवढा मोठा राजकीय बंदोबस्त असल्याशिवाय 100 कोटी पर्यंतचा जवळपास तो स्कॅम, हा स्कॅम इतक्या सहजासहजी होणे शक्य नाही. या सगळ्यांमध्ये आयुक्तांना माहिती मागितली की तुम्ही आम्हाला जरा यादी द्याल का आणि किती जेवण आहे, किती दराने देतात ते जरा माहिती द्याल का. त्यावर आयुक्त असं सांगतात की आम्हाला अशी माहिती आमच्याकडे नाही. मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहितो आणि मग जिल्हाधिकारी ज्यावेळेला आयुक्तांना सांगतात त्यावेळेला तेच आयुक्त आम्हाला माहिती देतात, पण ते आयुक्त माहिती देताना जी माहिती सांगतात त्याच्यातले जवळपास ज्या लाभार्थींची माझ्याकडे संख्या आहे आणि ज्या कंत्राटदारांची नावं आहेत, हे फारच सगळं मजेशीर की कामगारांची यादी कशी दाखवली जाते, काय पद्धतीने आयुक्तांनी कामगारांची यादी दिली, तर आयुक्तांकडे अशी कामगारांची यादी नाही. आयुक्तांनी एका एका गावाला फोन केला, तलाट्याला फोन केला, ग्रामसेवकाला फोन केला, कुठल्या तरी बिल्डरला फोन केला, कुठल्या तरी काम चालू असणाऱ्या तुटपुंजा ठेकेदाराला फोन केला आणि तुझ्याकडे असणारी यादी पाठव, तुझ्याकडे असणारी यादी पाठव. आणि अशा प्रकारे समजा आता हे अरिहंत कन्स्ट्रक्शन आहे, अजून एक कुठल्या तरी गावचं हे अनेक्स्टर आहे, हे महाराष्ट्र पॉवर जनरेशन कंपनी आहे, त्यानंतर पॉवर मेक आहे, त्यानंतर पहारपूर कुलिंग टॉवर्स लिमिटेड, भोलासिंग जयप्रकाश कन्स्ट्रक्शन लिमिटेड, अल्फा पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, श्रेया अनिश शाह हे काय त्यांचं त्यांनाच माहिती, त्यानंतर पुन्हा आर्यन कन्स्ट्रक्शन, हर्षल गायकवाड इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर, याच्यामध्ये पुन्हा त्यांनी एबीएल कन्स्ट्रक्शन,
सैनी कंस्ट्रक्शन, ब्रह्मांड नायक कंस्ट्रक्शन, राधा कृष्ण कंस्ट्रक्शन, ओम बिल्डिंग कंस्ट्रक्शन, रिद्धि कंस्ट्रक्शन, ओम साई सेंटिंग वैक्स, मोरिया एंटरप्राइजेस, इंफ्रास्ट्रक्चर गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर, नयनतारा डेवलपर्स, मोरिया एंटरप्राइजेस, नशीराबाद नगर परिषद आणि वाघ कंस्ट्रक्शन, अजून खूप यादी आहे मोठी. याच्या ज्या ज्या कामगारांची त्यांनी नावं दिली आणि त्यांचे मोबाईल नंबर दिले, या सगळ्या मोबाईल नंबर वरती आम्ही फोन करायचा प्रयत्न केला आणि त्यांना विचारलं की अरे तुम्ही कामगार आहात, तुम्हाला जेवण मिळतं का? आम्ही कामगार कार्यालयातून बोलत आहोत, आपल्याला व्यवस्थित जेवण मिळतं का? तर त्यातनं उत्तर असे येतात की छो काय छो, हम गुजरात में है, हम कर्नाटक में है, हम महाराष्ट्र में रहतेच नाही है. अरे तर मग ही सगळी नावं कोणाची आहेत? मग हे सगळं लाभार्थी कोण आहेत? बरं यांचं जे बजेट आहे त्या बजेटचं मी ऍक्च्युअल प्लेट काय आहे ते प्लेट सिस्टीम करायचा प्रयत्न केला. ती प्लेट सिस्टीम जी सांगितली जाते ती 67 रुपये 70 पैसे समथिंग आहे. इकडे शिवभोजन थाळी जी आहे ती 10 रुपयात मिळते. रुचकर भात भाजी पोळी चटणी 10 रुपयात शिवभोजन मिळतं. कामगारांना असं कोणतं जेवण देतात की ज्याच्यात 67 रुपयाची थाळी असते? बरं 67 रुपयाच्या थाळी जर जेवण बघितलं तर फार कधीतरी ते खिचडी देतात किंवा फार तर अतिशय निकृष्ट दर्जाची चपाती आणि काहीतरी वरण भाजी काहीतरी ते देतात. याच्या पलीकडे काही नाही. बरोबर ह्याच्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन खरंच तेवढ्या लोकांचं जेवण बनतं का? ही जी कंपनी आहे ही कंपनी कुणाची आहे? तर ही कंपनी इंडो अलाइड प्रोटीन फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशी काहीतरी आहे. इंडो अलाइड ही कंपनी गेली अनेक वर्षापासून काम करते. यांचं काहीतरी हळदीचं उत्पादन आहे, बऱ्याच ठिकाणी यांची नावं आहेत. याचं जेव्हा आम्ही वेबसाईट वरून काही माहिती काढायचा प्रयत्न करतो त्यात आम्हाला काही नावं सापडतात. त्याच्यामध्ये एक शंकर जाधव नाव सापडतं, एक शिशिर सावंत नाव सापडतं. शिशिर सावंत कोण आहेत कदाचित तुम्हाला त्या लिंक्स चांगल्या माहिती असतील. दुरून दुरून आम्ही शोधायचा प्रयत्न केला तेव्हा एक विवेक जाधव नावाचं दादरचं एक नाव तेही सापडतं. ते विवेक जाधव कोण आहेत मला माहिती नाही, पण सदृष्ट असावे विचारे अन्नदानाचं काम आहे. आता ही एवढी सगळी जी नावं आहेत ही नावं मागे चिखली गोंडावर झाला होता त्यातली काही नावं जर बघितली, जरंडेश्वर साखर कारखान्यामधली काही नावं बघितली, ही आत्ताची नावं बघितली तर जवळपास याच्यात सिमिलॅरिटी फार काही सापडते असं मला त्याही खोलत जायचं नाही. मुलात घोर गरिबांना अन्न मिळतं का याचा जर आम्ही विचार केला की खरंच हे 35-40 हजार लोकांचं जेवण होतात. 40 हजार लोकांचं जेवण म्हणजे किमान एक 5-50 मोबाईल बॅगमध्ये ते जेवण द्यावं लागेल. पण ते जेवण कसं दिलं जातं दादा एक आपण व्हिडिओ दाखवूया का? मुलात ती कंपनी आणि त्या कंपनीचा बोर्ड काय आहे, ते काय पद्धतीने काम करतात, त्याचे काही स्ट्रीम केलेले आहेत. महाराष्ट्र भोजन योजनेचा बोर्ड आहे आणि बोर्डच्या बाजूला एका टेम्पोला गायकी काही विचारत आहेत की तुम्ही कोणत्या भागामध्ये जेवण द्यायला जाणार आहात. ¿Qué te echa la aquí con la gente?
गाईड प्रत्येक गाईड मध्ये नुसतं नॉमिनल फक्त मोजून मोजून काहीतरी 15-20 पोळ्या ठेवल्या जात आहे.
जसे अनेक व्हिडिओ आले अनेक तुम्हाला डॉक्युमेंट दाखवले जाऊ शकते. आता याच्यात महत्त्वाचं असं आहे की महाराष्ट्रातले आतापर्यंतचे मिड डे मील स्कीम जी आहे, मग ती शालेय मध्यान्ह भोजन असेल योजना असेल, ती कामगारांची भोजन योजना असेल किंवा ती अजून कोणाची असेल, याच्यामध्ये आतापर्यंत ज्यांना टेंडर मिळतात ती काही ठराविक माणसं असतात आणि त्या ठराविक लोकांनाच टेंडर दिलं जातं. का दिलं जातं त्यांना माहिती, कदाचित ते जास्त चांगले लोक असतील असं त्यांना असेल. लेबर मिड डे मील होल स्टेट डन बाय थ्री कंपनी, ओनली थ्री कंपनी. एक इंडो अलाइड कंपनी, हे आता जे काम आहे जे जळगावला दिलेलं आहे ते इंडो अलाइड, याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र तू बघ, विदर्भ मी बघतो, मराठवाडा मी बघतो, अशा पद्धतीने आपण सगळे भाऊ खाऊ आणि सगळे मिळून खाऊ असं सगळं. खरं म्हणजे किरीट खाऊ नाही, हे सगळं का दिसत नाही मला कळतच नाहीये. कदाचित ते वेगळ्या कामात बिझी असू शकतात, हरकत नाही. परंतु ज्या तीन कंपनी झाल्या त्याच्यामध्ये एक इंडो अलाइड कंपनी, दुसरी गुनिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि तिसरी परस्मल पगारिया अँड कंपनी. आता हे परस्मल पगारिया मधली अनेक नावं मला माहिती आहेत, परंतु मला आता त्याच्यावरती फार जायचं नाहीये. कारण माझी विनंती असेल मीडियाला आणि आज आम्ही अधिवेशनात आमच्या पक्षाकडूनही आहोत आम्ही उचलू की याच्यातली जी अनेक नावं आहेत ते कोणाचे लागे बांधले आहेत, कोणाच्या जवळचे आहेत, ते कोणकोण माणसं आहेत, म्हणजे पक्ष कोणाकोणीच्या नावात कदाचित त्यांच्या लक्षात नसेल, समजू शकते मी. परंतु जळगावचं जे आहे हे जळगावचं काम देताना त्यांनी गुनिया कमर्शियल कडे काही काम आले, काही इंडो लाईट कडे आहे आणि याच्यातले कागदावर दाखवले जाणारे आकडे हे अत्यंत वेगळे, प्रत्यक्षातले आकडे अत्यंत वेगळे. याच्यामध्ये बोलायला कोणीच प्रश्न विचारू त्यांना शकत नाही. प्रश्न विचारणार कुणाला आधी? गव्हर्नमेंट त्यांचं, पोलीस खातं त्यांचं, तपास यंत्रणा त्यांची. आणि एखाद्या वेळेला कधी एखाद्या केंद्रातल्या अधिकाऱ्याने फार काळजीने काही करायचं जरी म्हटलं तरी आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईच्या पॅराडाईस ग्रुपमध्ये काय झालं आणि काय नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑफिसर रेट टाकायला येतो 5 जून ते 9 जूनच्या दरम्यान, तो रेट टाकण्याचा प्रयत्न करतो, पण नेमकं त्याच वेळेला स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकारी ती रेट थांबवायचा प्रयत्न करतो आणि पॅराडाईस ग्रुपच्या माणसाला मग अचानकच एकदम त्याला कम्फर्ट केलं जातं. कालपर्यंत लोअर मिडल क्लास मधला माणूस अचानक एवढा कसा काय अब्जाधीश होतो याच्यावरही कोणी प्रश्न विचारत नाही, असे अनेक मुद्दे. मी हे का सांगते सगळं, कारण गिरीश महाजन म्हणाले की तुम्ही हवेत बोलताय, तर गिरीशजी मी अजिबात हवेत बोलत नाहीये, तुम्ही फक्त मी तुमच्या विश पुऱ्या करत जाईल. गिरीशजी तुम्ही फक्त जिल्हा सांगायचा की या जिल्ह्यातलं काय आहे आणि मी त्या जिल्ह्याचा एपिसोड तुमच्या समोर सादर करायचा. तुम्ही सांगायचं या 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 माणसाबद्दल काय आहे, मी तुमची विश पुरी करायची आणि तुमची विश पूर्ण करताना त्या तुमचीच माणसं कशी त्याला मातीत घालण्यासाठी, म्हणजे कुणाला शिंदे गटाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांचं नुकसान करण्यासाठी किंवा त्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपचीच लोक. त्याचा एक एपिसोड आहे, मी जाणीवपूर्वक हा एपिसोड आत्ता घेत नाहीये कारण लक्षवेधीमध्ये हा विषय यावेळेला येईल की नाही त्यामुळे मला तो डिस्क्लोज करायची इच्छा नाहीये. पण माझ्याकडे आत्ता असणारा जो एपिसोड आहे जो पुन्हा घ्यायचा आहे मला, हा एपिसोड मागासले विधानसभा मतदारसंघाचा आहे. बघा मागणे बोरिवली दहिसर मध्ये कुणाची प्रॉपर्टी आहे का, कुणी तिथे संबंधित आहे का, अलग करते फार. तर मी अजूनही काही म्हणजे तुम्हाला अजून काही खडाखोड करता येत असेल तर करा खडाखोड, कारण ह्या कागदपत्रांमध्ये तरी खूप खडाखोड केलेली आहे, खूप काही गोष्टी तुम्ही करून ठेवलेल्या आहेत त्याही मला सांगता येतील. पण तुर्तास कालचा विषय कंटिन्यू करण्याच्यासाठी आमची माध्यमांना फार प्रामाणिकपणे विनंती असेल, 100 कोटीचा घोटाळा जिथे गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून घेतल्यासाठी केला जातो, जे लोक इतरांना भ्रष्टाचारी म्हणतात, इतरांना गैरमार्गाने काम करणारा म्हणतात, त्या सगळ्या लोकांनी गरिबांच्या तोंडचा घास पळवण्यासाठीचे तब्बल गरिबांच्या नावावर 100 कोटी रुपये विकावे ही बाब गंभीर आहे. यामध्ये असणारी इंडो अलाइट कंपनी असेल किंवा दुनिया असेल किंवा परस्मल पगारिया असेल, या तीनही कंपन्या, या तीन कंपन्यांच्या लिंक आणि या सगळी माहिती याच्यावरती आवाज उद्भवावा. माध्यम प्रतिनिधी सुद्धा माणसंच असतात आणि आपली सुद्धा बांधणी असते, त्यामुळे आपणही आम्हाला मदत कराल अशी आमची अपेक्षा आहे. बाकी सभागृहामध्ये हा विषय चर्चेला येईल आणि तो मांडला जाईल. थँक्यू. आपण विचारू शकता.
एका जिल्ह्याचा एवढी आकडेवारी आहे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही किती मोठी आकडेवारी तुमच्या समोर येऊ शकते असं तुम्हाला वाटतं? कल्पना न केलेली बरी अशी परिस्थिती आहे, कारण जर एका जिल्ह्यामध्ये 2 महिन्याची आकडेवारी 25 कोटी अशी सांगितली जाते, मजेशीर असं की आयुक्त म्हणतात की आम्ही रात्रीच्या भोजनाचा दर लावलेला आहे त्याच्यामध्ये, रात्रीच्या भोजनाला कामगार थांबतच नाही. मुंबई सारख्या ठिकाणी रात्रीचं मेट्रोचं वगैरे काम होऊ शकतं कारण दिवसा काम करता येत नाही म्हणून, परंतु जळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये रात्रीला काम करणारा कामगार असण्याचं काहीच कारण नाहीये. म्हणजे ही रक्कम दुप्पट दाखवली जाते हे क्लिअर आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं कसलंही सुपरविजन नाहीये. आणि जर 100 कोटीचा स्कॅम एका जिल्ह्याचा असू शकतो तर 35 जिल्ह्यांमधलं किती असेल? आणि विशेष म्हणजे मी याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष देऊ इच्छिते की सगळ्या जिल्ह्यांना टेंडर देणाऱ्या 3च कंपन्या आहेत आणि या 3 कंपन्यांची म्हणजे गंगोत्री जंगोत्री कुणाकडे जाते, मामू उपमामू अजून कोणी असेल तर ते आपण शोधून काढावं. तुम्ही असं म्हणतात की जवळपास म्हणजे आकडे काढले जवळपास 1 वर्षाच्या आकडेवारी जेव्हापासून तुम्ही आता पुरावे सादर केले असते किंवा पुरावे काढतात तुम्हाला त्यांची किंवा माहिती केव्हा मिळाली तेव्हा तुम्ही म्हणता 100 कोटीचा घोटाळा झाला, तो 100 कोटीचा घोटाळा फक्त 1 वर्षाचा आहे किंवा 6 महिने याच्यामध्ये आणखी किती याच्यातले 85% कामगार, कारण आम्ही प्रत्येकाला फोन केले त्याच्यामध्ये 85% कामगार हे जळगाव काय महाराष्ट्रात सुद्धा राहत नाही, हे लोक आयदर गुजरात मध्ये काम करतायत किंवा कर्नाटक मध्ये काम करतायत किंवा इतरत्र कुठेतरी गेलेले आहेत, ते राजस्थान इकडे तिकडे काम करणारे लोक आहेत, हे महाराष्ट्रात लोकच राहत नाही असे 85% लोक आहेत. माझ्याकडे एक अजून एक फाईल आहे गिरीशजी आपल्यासाठी, आपल्या जिल्ह्यातलीच आहे ही पण आहे. म्हणजे तुम्ही फक्त मला म्हणायचं की ताई तुम्ही हवेत बोलताय, मी असे हवेत लगेच कागद काढायचे सगळे एकदम हवेत न का हात फिरवायचा म्हणजे. आणि विशेष करून काय गिरीशजी ही सुद्धा कागद म्हणजे याच्यातली नंतरची जी महत्वाची कागद आहे ती आम्ही काढली, पण सुरुवातीची जी ठिणगी होती ना की तुमच्याच भाजपच्या लोकांनी शिंदे गटाचा म्हणजे व्यवस्थित असा पूर्वाजा लावलेला आहे हे तुम्हाला माहिती असावं. आणि हे का सांगते कारण शिंदे साहेबांबद्दल मी वारंवार सांगते की खरंच माझे भावंड आहेत आणि त्यांनी तुपाशी रावण माझ्या भावांनी उपाशी रावा हे काही फार पटत नाही आम्हाला, त्यामुळे त्यांचे विनाकारणच कपडे फाटतायत, तर कोण कपडे फाटतायत ते त्यांनाही कळलं पाहिजे की काय चाललंय. हाही एपिसोड घ्यायचा आहे आणि हा एपिसोड पुन्हा जळगावशी संबंधित आहे, हा एक स्वतंत्र विषय नंतर करतो. हे कॉन्ट्रॅक्ट याची तारीख माझ्याकडे अजून नाहीये, परंतु एक सेकंड वा हे जून 23 आहे दादा, म्हणजे निश्चितच तुम्ही आमच्यावर बिल आता काढू शकत नाही. अध्यक्ष महोदय अजिबात तुम्ही माझं नाव घेऊ शकत नाही, आमचं नाव अजिबात अध्यक्ष महोदय याच्यात येत नाही, कारण ही तारीख जून 2023 आहे. काही कागद आम्ही आपल्याला देऊ शकतो म्हणजे काय पद्धतीने बदलले हे तसंच आहे. जसं की सूत्र हँडओव्हर करताना धारावीचं जे सगळं आहे काम ते आगामीच्या झोळीत टाकून जसं हँडओव्हर केलं जातं ना तोच प्रकार इथेही आहे. आयुक्तांचं पहिलं कारण असं आहे की जेव्हा आपण त्यांना पहिल्यांदा विचारतोय की तुम्ही पहिले तर आम्हाला फक्त 54 लाख दिले, सॉरी 58 लाखाचं तुम्ही 15 दिवसाचं दिलं होतं बजेट, जर 15 दिवसाचं 58 लाख दिलं असेल, जर 15 दिवसाचं 58 लाख दिलेलं असेल तर 1 महिन्याचं साधारणतः 1 कोटी 16 लाखापर्यंत बिल जाईल. जरी समजा संख्या वाढली तर फार फार तर ते 1.5 कोटीपर्यंत जाईल, पण ते तब्बल 2.5 कोटी होतं लगेचच नेक्स्ट मंथ मध्ये, पुढच्या महिन्यात तर ते डायरेक्ट 4 कोटीकडेच जात, त्याच्या पुढच्या महिन्यात ते 7 कोटीकडे जातं आणि हाईट की नंतर तर ते 25 कोटीच्या घरात जातं. आयुक्तांनी किती संख्या वाढवावी माझं तेच म्हणणं आहे की म्हणजे किती म्हणजे आमच्या भावाला त्यांनी बदनाम करावी. ही बिलं पास झाली, ही बिलं दिली गेली, कारण काय दिलं? हा त्याचं कारण
कामगार येतात. आता रात्री कसं काय हे कामगारांना जेव घालतात यांच्या जीवाला माहिती. आता जर रात्री जर कामगार यांच्याकडे जेवत असतील तर त्या बिचाऱ्याची बायका पोरं काय विचार करत असेल की रात्रीला बाबा जातोय. जळगाव सारख्या जिल्ह्यात रात्रीची नेमकी कोणती कामं होतात? किरीट बघून जास्त त्याच्यामध्ये आकडेवारी जी वाढली त्याच्यामध्ये कामगारांची संख्या देखील वाढली. नाही संख्या वाढली तरी किती वाढवाल तुम्ही? तुम्ही काय अख्खा जिल्हा कामगारांचा कराल काय? माझी माहिती जी आहे जे आम्ही इतर जिल्ह्यांचा जो ऍव्हरेज काढलेला आहे किंवा याच्यामध्ये काम करणारे जे सब कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, मी संभाजीनगरच्या काही सब कॉन्ट्रॅक्टरशी बोलायचा प्रयत्न केला, मी कन्नड आणि जालन्याच्या काही सब कॉन्ट्रॅक्टरशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्या सब कॉन्ट्रॅक्टर कडून आम्हाला असं कळलं की ताई हा खर तर 2500 कामगार असतात, त्याच्या पलीकडे ते असू शकत नाही. पण 2500 कामगारांमध्ये सुद्धा हवा आणणारे कामगार, स्वतःचं जीवन आणणारे हजारभर असतात. एक 1500 लोकांनाच द्यावं लागतं. कधी कधी तर म्हणजे पुण्यात जर तुम्ही बघाल की पुण्यात जर तुम्ही कधी आलात तर सारसबागेला बाजूला एक मंदिर आहे, पाशुनाथ मंदिर, त्याच्या बाजूला अक्षरशः ते कामगार नसणारे जे काही भिकारी वगैरे माणसं आहेत या लोकांना ते अन्न दिलं जातं. म्हणजे स्वतःचा डबा आणणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. मग आधी 40,000 पहिल्या महिन्यात आयुक्त 40,000 संख्या सांगतात, दुसऱ्या महिन्यात काय लाखभर संख्या झाली, 54,58,00,000 तुम्ही 2.5 कोटी म्हणता, म्हणजे 40,000 अडीच 54 जर म्हटलं तर साधारणतः 16 एवढे काम काय? अरे म्हणजे मी गुलाब पाटलं काही कामच केलं नाही असं म्हणायचं की काय आरोप करणं? आणि हे वाईट आहे ना, म्हणजे आपल्या खवाला कोणी बदनाम नाही केलं पाहिजे. प्रश्न ज्या कंपन्यांच्या अंतर्गत म्हणजे जेव्हा ज्या कंपन्या दाखवलेल्या आहेत त्यांच्या अंतर्गत हे कामगार झाले, या कंपन्या तरी खऱ्या आहेत का? आणि या कंपन्या म्हणजे शिरीष सावरकरचं नाव घेतलं तुम्ही, मनसेचे नेते ते. बर, ते दादा मी हवेत नाही बोलतो. मी वेबसाईट तुमच्या लिंक्डइन आणि तुमच्या ज्या वेगवेगळ्या ज्या इंडियन इकॉनॉमिक्स वगैरेच्या ज्या वेबसाईट आहेत मी त्याच्यावरून काढलेल्या माहितीवर बोलते. मला तर माहित पण नाही की ते मनसेचे नेते आपणच सांगतात, पण मला याची काहीच कल्पना नाही. मला तर विवेक जाधव हे संग्रस्त कोण आहेत तेही माहित नाही, ते दादरला राहतात एवढंच माहिती आहे. मी खूप शोधायचा प्रयत्न केला, मला कुठेतरी जरंडेश्वर कारखान्याच्या मध्ये कुठेतरी विवेक जाधव नाव दिसलं, मध्ये मला एक कुठेतरी चिठ्ठी प्रकरणात पण विवेक जाधव, पण मला माहित नाही कोण विवेक जाधव आहे ते. कदाचित आपल्याला जास्त माहिती असेल, परंतु एक नक्की की या सगळ्या मिड डे मीलच्या जेवढ्या स्कीम आहेत की शालेय भोजन योजना असू देत, अंगणवाडीची असू देत, पोषण आहाराची असू देत, कामगारांची असू देत, या सगळ्या प्रकारच्या योजना या तीनच कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्युट होतात हे फार विशेष आहे. याचा नेमका सूत्रधार कोण आहे? जळगाव चा एपिसोड काढला तुम्ही, आता वेगळ्या जिल्ह्यांचा पण एपिसोड पुढे येणार आहे का? आणि तिथे सुद्धा ह्याच तीन कंपन्या आहेत? नाही नाही, पुढच्या जिल्ह्यांचा एपिसोड मी आता याचा नाही काढला. आता मी फूड मधला एक एपिसोड काढला, शीतावरून भाताची परीक्षा करावी तुम्ही, आणि बाकी जिल्ह्यांच्या फूडवरचं काय चाललेलं आहे याचे ग्राउंड रिपोर्ट आपण मागवावेत. मी पुढचा जो एपिसोड काढेन तो वेगळ्या डिपार्टमेंटचा काढेन ना. हा, मी एकदाच सांगितलं की सबका नंबर आहे का सगळ्यांचा, आमच्या किरीट भाऊंच्या शब्दाचा काही सबका नंबर आहे का? त्याच्यामुळे जो वेगळा एपिसोड आहे तो असू शकतो, कदाचित तो कदाचित बांधकाम विभागाचा असू शकतो, तो आरोग्य खात्याचा असू शकतो, कदाचित तो युटीचाही असू शकतो. ताई तुम्ही असं म्हणतात की माझ्या भावंडाला हे असं संपूर्ण फसवणूक करून त्यांना कुठेतरी आड करायचं काम जे आहे ते करतात, नेमकं आजडलं का असेल भारतीय जनता पार्टी या संपूर्ण निधी वाटप असेल किंवा? दादा आमचे अर्थमंत्री झालेत आणि आदरणीय दादा मुख्यमंत्री झाले तर काय हरकत आहे? काल जरी देवेंद्रजी असं म्हणाले असले की निवडणुका या शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली होतील तरी त्या म्हणण्यावरती आपण किती विश्वास ठेवायचा? कारण देवेंद्रजी तेच आहेत जे म्हणत होते की राष्ट्रवादीशी युती नाही 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 नाही, आणि त्यांनी नंतर युती केलेली आहे, त्यामुळे कालचं त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट किती खरं यावर कोण विश्वास ठेवणार? या संदर्भात आता अधिवेशनात हा मुद्दा आजही उचलला जातोय. सभागृहाबाहेर आणि सभागृहाच्या आत दोन्ही पद्धतीची आम्ही ही लढाई लढतोय. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, आम्हाला कुणाची राजकीय उडीधुडी काढण्यामध्ये अजिबात रस नाही. आमची प्रत्येकाबद्दल अत्यंत चांगली भावना आहे, परंतु जर तुम्ही गरिबांच्या तोंडचा घास पळवत असाल, म्हणजे तुम्ही सिमेंटमध्ये खाता,
तुम्ही जमिनीमध्ये खाता, तुम्ही जंगलामध्ये खाता, तुम्ही प्रत्येक गोष्टी, तुम्ही औषधांमध्ये खाता, अरे तुम्ही गरिबांचं अन्न तरी ठेवा ना। जर तुम्ही हेही खाणार असाल तर यावर बोललं पाहिजे। यासाठी म्हणून ही आम्ही मुद्दा काढलाय। राहिला प्रश्न आमची भूमिका काय, ऑलरेडी याच्यावरती आम्ही आमची कंप्लेंट नोंदवली आहे, आम्ही यावरती तक्रार दाखल केली आहे, रितसर आम्ही भांडतोय। मात्र रितसर भांडत असताना किती प्रकरणांना काय पद्धतीने न्याय दिला जातो हे मी वेगळं सांगायची गरज नाही, ते आपल्या सगळ्यांना माहिती की सत्य पुढे किती शाखा। उद्धव ठाकरे यांची मुलाखत येते, त्याचा टीजरही आलेला आहे, ते टीजर वरती आता विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांकडनं टीका केली जाते। नितेश राणे असं म्हणतायत की 2 दिवसाची हास्य जत्रा आहे। दीपक केसरकरांवरती सुद्धा आज त्यांनी जो आज एक निर्णय झालेला आहे दीपक केसरकरांवरती, कोल्हापूर मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेचा निर्णय त्या कंत्राटी प्रकरणाचा तोही फटकारलेला आहे, आणि दीपक केसरकरांनी जो ज्यावरती स्थगिती दिलेली त्यावरही मुंबई हायकोर्टाने त्यांना फटकारलेला आहे। तर कुठेतरी यावरती दीपक भाऊंचा सुद्धा एपिसोड काही शंभर या संदर्भात ईडी असेल किंवा सीबीआय असेल किंवा आयटी असेल। आता मला ईडीची भेट घ्यायला जावं लागेल, कारण काय किरीट भाऊ सगळ्यांच्या मतदार संघात गेले आणि भेटून आले, तिकडे पत्रकार परिषदा घेतल्या, परंतु ते ईडीकडे गेलेच नाही। कदाचित ईडीचा चहा पण वेगळ्या वेळेला मला वाटतं मी सगळी प्रकरण घेऊन गेलो पाहिजे। कदाचित खूप सारा पाऊस आलेला आहे, त्या पावसात ईडीचे पुरावे वाहून गेले असतील, त्यामुळे ईडीकडची बऱ्याच लोकांची चौकशी थांबलेली आहे, ईडीने बऱ्याच लोकांची चौकशी थांबवलेली आहे, बऱ्याच केसेस मध्ये जे एसीआर वगैरे दाखल करायचे असतात ते अजून झालेले नाहीये, त्यामुळे त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे। मध्यान्ह भोजनाच्या बाबतीत 100 कोटी पर्यंत हा घोटाळा होऊ शकतो असं म्हटलंय, याची व्याप्ती फार मोठी आहे। मी मगाशी प्रश्न विचारला होता की ज्या कंपन्या आहेत त्या तरी खऱ्या आहेत, नाही या कंपन्या निश्चितपणे खऱ्या असतील, कारण याच्यातल्या काही कंपन्या 2003-2013 वगैरे पासून आहेत। हा मगाशी मला कुणीतरी शिरीष सावंत यांच्याबद्दल विचारत होत, त्यामुळे जरा ती माहिती सुद्धा सांगितली पाहिजे की याच्यात 3 डायरेक्टर आहेत, एक आहेत राजन शंकर जाधव डायरेक्टर आहेत, ओनर नाही आहे, आणि यांची नियुक्ती आहे 31 डिसेंबर 2003 ची। दुसरे आहेत संतोष शिवाजी भोसले यांची नियुक्ती आहे 18 एप्रिल 2019 ची, आणि तिसरे आहे शिरीष सुहास सावंत। बघा म्हणजे नाव तेच आहे का, ते कंपनी आणि 1 जानेवारी 2013 कंपनी इंडो अलाइड प्रोटीन फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इंडो अलाइड, आणि याच्या 3च कंपन्या आहेत मुळात फूड मध्ये काम करणाऱ्या। या 3ही कंपन्यांची नावं मी आपल्याला सांगते, एक इंडो अलाइड कंपनी, दुसरी गुनिया कमर्शियल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, तिसरी परस्मल पगारिया अँड कंपनी। त्या आधीच्यांची नियुक्ती पुन्हा आणि नाव सांगता का, राजन शंकर जाधव वन ऑफ द डायरेक्टर, अपॉइंटमेंट डेट 31 डिसेंबर 2003, संतोष शिवाजी भोसले अपॉइंटमेंट 18 एप्रिल 2019, शिरीष सुहास सावंत अपॉइंटमेंट 1 जानेवारी 2013। एक गुनिया कमर्शियल आहे 2 नंबरची, आणि तिसरी कंपनी आहे परस्मल पगारिया अँड कंपनी। परस्मल पगारिया अर्थात मी जी नावं सांगितली की डायरेक्टरची नावं आहेत, ती ओनरची नावं नाही। ओनरचं नाव आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला आम्हाला एक माहीत नाही, नॉट शुअर, पण विवेक जाधव असं एक नाव वेबसाईटवर कुठे कुठे सापडते। म्हणजे नेमकं सूत्रधार विवेक जाधव आहे का, मला नाही वाटत तसं, कारण आपल्याला कोविड काळामध्ये शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शिववजन थाळी 10 रुपयात सुरू झाली, आणि हे 63 रुपये 67 म्हणजे
सातपटीच्या आसपास जवळजवळ आहे. मला तेच म्हणायचंय की जर शिवभोजन थाळी 10 रुपयामध्ये मिळते, ज्याच्यात पोळी भाजी भात चटणी सगळं मिळतं, आम्ही कामगार भोजनचं जेवण बघितलंय, त्याच्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची चपाती आणि निकृष्ट दर्जाचं काहीतरी डाळीचं पाणी आहे आणि त्याच्यासाठी 67 रुपये मोजले जातात. 67 हेही कमी आहेत काही ठिकाणी, त्याच्यावरती पुन्हा 68-69 पर्यंत तो रेट वाढवला जातोय. हा रेट का वाढवला जातो, कशासाठी वाढवला जातो? 35 ते 40 हजार लोकांच्यासाठी जिथं जेवण पुरवलं जातं, त्याचं किचन इतकं छोटं जे आपण मगाशी बघितलं की इतक्या छोट्या किचन मधून 40 हजार लोकांना तुम्ही जेवण देऊ शकता का? आणि 40 हजाराची पण संख्या तुम्ही नंतर वाढवत घेता, हे सगळं गौरवमंगल काय? थाळी किंवा मध्यान्न यांच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या तिथल्या स्थानिक महिलांना किंवा त्यांच्या संस्थांना दिल्या जातात, ज्याच्यातून त्या महिलांचं देखील रोजगार निर्मितीचं काम होत होतं. तर त्या महिलांना रोजगार देण्याचं काम मुंबई महानगरपालिका किंवा इतर ज्या मुंबईमध्ये होत त्या अशा प्रकारची यंत्रणा आता ह्या अशा प्रकारचे जर घोटाळे बाहेर येत असतील तर मोठ्या कंपन्यांना बंद करून अशा महिला गृहउद्योगांना देण्याची मागणी वगैरे आपण करणार आहात का? ताई ताई एक प्रश्न असा आहे, मुख्यमंत्र्यांचा 16 आमदार पात्र अपात्रता निर्णय लवकरच होईल, त्यानंतर मुख्यमंत्रीच राहतील की नाही यावर शक्यता आहे, त्यामुळे खेचायचं काम जोरात चालू आहे असं वाटतंय का? कुठे पुन्हा सत्ता मिळेल नाही मिळेल? आपण जी सिरीज सांगताय त्याचे अजून एपिसोड कधी येतील? भारतीय जनता पार्टीची बैठकीमध्ये भाग घेऊन त्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आपल्याला जो भाग आहे आणि 2024 सत्ता पाहिजे आणि त्यासाठी ब्लूप्रिंट त्यांनी तयार केली होती. त्याचा अजेंडा आहे की भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात निर्माण करायची. आज कंत्राटी पद्धतीने पोलिसांची सुद्धा भरती करायचा निर्णय गृह खात्याने घेतलेला आहे, तर त्या दृष्टीने कंत्राटी पद्धतीने मुख्यमंत्री भरण्याची एकदम ओके 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 थँक्यू.